मी येते तुमच्याबरोबर. खरच? आत्ता? हो, मला दादा काकाची खूप आठवण येते. अगं, पण कालच भेटलीस ना तू त्यांना. सुवाईचं काय? तिची पण आठवण येते मला. आठवण येते. माझं काम आहे तिच्याकडे. तिने आली तुमच्या बरोबर. माझं काम आहे तिच्याकडे. फोन फोनवर बोलता येतं. त्यांच्या घरात फोन आहे. खर तर फोनवरही बोलण्याची काही गरज नाहीये, पण त्यांच्याकडे जाण्याची तर काहीच गरज नाही. गरज आहे. माझं कामच तितकं महत्वाचं आणि थोडं अवघड आहे जे मी असं फोनवर वगैरे नाही सांगू शकत. मला प्रत्यक्ष तिला भेटणं गरजेचं आहे. अपुआ, काय नाचरेपणा चाललाय तुझा? तू म्हणालीस तुला डिवोर्स घ्यायचा आहे शशांकशी, म्हणून हे सगळं चाललंय ना? मग आता काय नाटकं करतेस तू? जरा शांत बसशील तू? खडूसला मी डिवोर्स देणार आहे, ठरलंय ना एकदा. आणि मुळात ह्या सगळ्यामध्ये मी असं कधीच म्हणलेली नाहीये की मला खडूसची आठवण येते. नो. अगं पण अप्पू, समजा तू तिथे गेलीस आणि तुझा तो खडूस तुला भेटला तर? बाबा, मला नाही फरक पडत. तुम्हाला दोघांना आधीही सांगितलं, मी खडूसला डिवोर्स देणार आहे याचा अर्थ असा नाही की माझं ह्या सगळ्यांशी असलेलं नातं संपेल, तुटेल. नो. मी त्यांची अपूर्वा कानिटकर राहणारच आहे. मग काय तर? निघू ना मी. थँक्यू. चला 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 चला, उशीर होईल आपल्याला. चल चल. हिच्या इतकी मूर्ख आणि बेअकली मुलगी मी या जगात कुठेही पाहिली नाहीये. काय करणार, तुझीच मुलगी आहे ना ती. हे घे, ही गोळी पण द्यायची. मानसी, तुम्ही? दादा, विकास, कोण आले बघ? हे अप्पू, अप्पू आलीस तू? हा. अरे म्हणजे काय, आम्ही सांगितलं होतं तिला घेऊन येणार. अरे वा अपूर्वा, आलीस. अरे काय, दादा काका इथेच आहे. दादा काका, काय गं? काम सिक्रेट आहे. अरे शशांक, बघ कोण आलं. अप्पू, काय माझ्याकडे काय म्हणते? खडूस आपल्याला सगळ्यांना सोडून जाणार आहे अब्रॉड. त्याला हे सांगू नको की मी तुला हे सांगेल. तर पहिले त्याला जाऊ पण देऊ नको. अरे शशांक. हा दादा. काय तू काय परदेशात चाललायस? काय काय दादा, हे तुम्हाला कोणी सांगितलं? महत्व त्याला नाहीये. जाणारच की नाही सांग. तिला सोडून, आम्हाला सगळ्यांना सोडून तू काय परदेशामध्ये निघालायस? अहो ते काय नाही, हो की नाही सांग. मित्र ते पण आहे सोबत. ए, तू काय त्या मित्राला घेऊन चाललायस परदेशात? अरे देवा. एक मिनिट माई, एक मिनिट. दादा तुम्हाला हे सगळं कोण सांगताय? कोणी सांगितलं महत्वाचं नाही. तू तिला घेऊन चाललायस की नाही सांग मला. परदेशात जाणार आहे तू? ए माई, अगं थांब ना दोन मिनिट. अच्छा, अप्पू म्हणून घरी परत आले तर? अरे इकडे ये. अरे थांब, तू काही बोलू नकोस. मी बोललो नाही तर दादांचा गैरसमज होईल. मला बोलते नाही. म्हणजे तू नंतर मॅनेज करशील ना? हे बघ, आता अप्पूचा गैरसमज झालाय. तिला कुठलंही स्पष्टीकरण देऊ नकोस.
नाही ना मी सांग आजा अरे एक मिनिट आम्हाला सुद्धा सांगा ना काहीतरी नाही तर काय कान गोष्टी खेळताय ए तुमची चर्चा आधी बंद करा मला सांग तू परदेशामध्ये चाललायस का राही हो अरे देवा अगं माही म्हणजे डीन सरांशी माझं बोलणं झालंय ते असं म्हणाले की मला एक साधारण जावं लागेल काही दिवसांसाठी म्हणजे एक एक दोन तीन चार पाच सहा महिन्यांसाठी तरी मला जावं लागेल युएसला हो खडूस मुद्दामच त्याच्या डीन सरांशी असं बोलला असणार की मला आणि नेत्राला तुम्ही युएसला पाठवा वर्कलोड अरे असं बोललास तू तुझ्या सरांशी काय चाललंय हो म्हणजे हो ऐक ना दादा काका अरे वर्कलोड वगैरे सगळं बहाणा आहे रे तिकडे जाऊन फिरणार ही दोघं एकत्र अरे हे काय तुम्ही त्या नेत्रा बरोबर फिरणार तू तिकडे अरे काय चाललंय नाही मी विचारतोय काय रे हा हा म्हणजे काय आहे मुळात जर नेत्रा सुद्धा त्या प्रोजेक्ट मध्ये असेल तर मला नेत्रा सोबतच तिकडे जावं लागेल नाही का पर्यायच नाहीये काहीतरी गडबड माझ्या मर्जीनं थोडी घेऊन चाललं तिला तसं नाहीये ते मुळात आमच्या इन्स्टिट्यूटने जर ठरवलं असेल नेत्रा तिथे असणार तर ते ठरवतात ना मी काहीच नाही करू शकत खडूस तू तुझ्या इन्स्टिट्यूट मधला मोठा सायंटिस्ट आहेस ना सांग ना त्यांना नेत्रा येणार असेल तर मी नाही जाणार बाबा नाही जाणार सांग मग बघ हे असं बोलते हे असं असतं का काय कामाच्या ठिकाणी अशी वैयक्तिक कारण देऊन नाही चालत होता पूर्वा तिला माहित नाही तू नाही ऐकणारीस हा नाही ऐकत तुझा आता जी गोष्ट माझ्या हातातच नाहीये त्यात मी तरी काय करणार आता काही करूच शकत नाही अगदी बरोबर मी कसं आहे वरिष्ठांनी काही ठरवलं असेल हा नाही म्हणूच शकत नाही अरे तू दमला असेल ना हो मी दमलोय किती दमलाय मी दमलोय जा आराम कर जा हा मी दमलोय मला जावं लागेल मला आराम कर दादा काका तू पण तू आता बोललाय ना की त्याच्या हातात काहीच नाहीये हो ना हो अप्पू अग तुकी म्हणतोय ते अगदी बरोबर शशांक दादाला कामाचा खूप प्रेशर आहे ना मग त्याला जावंच लागेल बरोबर आहे काय नोकरी करत असताना वरिष्ठांचे आदेश मानावे लागतात ते मानले नाही तर नोकरी जाईल ना पोराची सोड दादा काका तू सांग त्याला नोकरी सोड काय गरज नाही पण तू त्याला युएसला जाऊ देऊ नको हा मी शशांकला सांगते अहो माई काय करताय काय करताय माई अहो तुम्ही आपल्या शशांकच्या प्रेमाच्या आय मीन प्रगतीचा आड येणार असता येत नाही तुमचं काय चाललंय अग बाई माझ्या लक्षातच आलं नाही अप्पू अग शशांकने जर जायला नकार दिला तर मग त्याला नोकरीवरनं काढून टाकतील ना हो ना खूप प्रॉब्लेम होईल बाबा हो तुम्ही कुणीही माझं ऐकणार नाहीये तुम्ही कुणीही त्याला जाण्यापासून थांबवणार नाहीये का मी काय म्हणतो आम्ही काही त्याला थांबवू शकत नाही पण तू जर प्रयत्न केलास आणि तो थांबला तुझ्या सांगण्यावरून तर मग आमची काही हरकत नाही तू प्रयत्न करून बघ फक्त युएसला जातो त्या